पद्मभूषण डॉक्टर वसंतदादा पाटील शिक्षण संस्था संचालित वसंतदादा पाटील विद्यालय अहमदपूरमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करतो. आठवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित घटक बेरीज व्यस्त व गुणाकार व्यस्त. पहिल्यांदा आपण बेरीज व्यस्त संख्या म्हणजे काय हा घटक बघणार आहोत. ज्या दोन संख्यांची बेरीज शून्य येते त्यांना एकमेकींच्या बेरीज व्यस्त संख्या किंवा विरुद्ध संख्या असं म्हणतात. ज्या दोन संख्यांची बेरीज कोणत्याही दोन संख्यांची बेरीज जी शून्य येते त्यांना एकमेकींच्या बेरीज व्यस्त संख्या किंवा विरुद्ध संख्या असं म्हणतात. अशा संख्या कोणत्या असणार आहेत तुम्हाला माहितीच आहे. अशा संख्या कुठल्या असणार आहेत तर विरुद्ध संख्या म्हणजे दोन असेल तर त्याची विरुद्ध संख्या वजा दोन असते. उदाहरणार्थ इथे दिलेलं आपण 2 + -2 = 0 येथे 2 व -2 या विरुद्ध संख्या किंवा बेरीज व्यस्त संख्या आहे. त्याच पद्धतीने गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे काय बघा. ज्या दोन संख्यांचा गुणाकार 1 येतो त्यांना एकमेकींच्या गुणाकार व्यस्त संख्या असं म्हणतात. गुणाकार 1 येतो अशा संख्या याच्यावर काही एक्झाम्पल्स बघूया आपण. फर्स्ट एक्झाम्पल 7/4 चा बेरीज व्यस्त म्हणजे 7/4 चा बेरीज व्यस्त व 4/7 चा गुणाकार व्यस्त यांची बेरीज केली. व्यवस्थित जर वाचलं तर तुमच्याही लक्षात येईल की पहिल्यांदा 7/4 चा बेरीज व्यस्त पाहिजे आणि मग पुन्हा 4/7 चा गुणाकार व्यस्त पाहिजे आणि परत त्यांची बेरीज म्हणजे 3 स्टेपमध्ये याचं उत्तर आहे. पहिली स्टेप 7/4 चा बेरीज व्यस्त. बेरीज व्यस्त म्हणजे काय तुम्हाला माहिती झाले की ज्यांची बेरीज 0 येते किंवा त्या विरुद्ध संख्या असतात. आता 7/4 जर आपण घेतलं तर याची बेरीज व्यस्त संख्या विरुद्ध संख्या म्हणजे काय तर इथं प्लस असेल तिथं मायनस करायचं. सो -7/4 जर मायनस असेल तर प्लस करायचं असं बेरीज व्यस्त संख्या असतात. म्हणून 7/4 चा बेरीज व्यस्त आपल्याला येणार आहे -7/4. आता 4/7 चा गुणाकार व्यस्त. आता 4/7 चा गुणाकार व्यस्त म्हणजे काय इथे काय करायचं छेदाचा अंश आणि अंशाचा छेद करायचा. म्हणजे इथे छेद 7 असेल तर त्याचा अंश 4 आहे म्हणजे 7/4 येतं झालं. आणि मग त्यांची बेरीज हे कुणाची 7/4 चा बेरीज व्यस्त कुठ किती आहे -7/4 म्हणजे -7/4 इथे घेतला. 4/7 चा गुणाकार व्यस्त 7/4 आहे त्याचा तो इथे घेतला. तर इथे जर बघितलं तर 4/4 छेदामध्ये समान आहे म्हणजे छेद समान असेल तर अंशाचा गुणाकार म्हणजे -7/7 हे -7/7/4 म्हणजे 0/7 म्हणजे उत्तर याचं येईल 0. नेक्स्ट एक्झाम्पल 4/3 3/3 गुणाकार व्यस्त संख्या व 3/4 2/5 बेरीज व्यस्त संख्या यांची वजाबाकी किती. उदाहरण बघा महत्त्वाचं आहे. 4/3 3/3 म्हणजे किती झाली तर 4^3 म्हणजे 64/27 झाली ची गुणाकार व्यस्त संख्या. 64/27 ची गुणाकार व्यस्त संख्या म्हणजे 27/64. बारकाईने लक्ष द्या 4/3 आहे. 4 केला 64 मिळाला 3 केला 27 मिळाला 64/27 मिळाला त्याचा गुणाकार व्यस्त पाहिजे म्हणजे हा 27/64 मिळेल. तसंच 3/4 याचा बेरीज व्यस्त पाहिजे म्हणजे 3/9 4/16 पण याचा गुणाकार व्यस्त पाहिजे म्हणजे इथं प्लस चिन्ह असेल तर इथं मायनस म्हणून -9/16 आणि यांची वजाबाकी पाहिजे. वजाबाकी केली 27/64 - 9/16 वजा होईल अधिक म्हणजे 27/64 - 9/16 बरोबर. तर छेद समान करावा लागेल 64 तर आहे पण 16 पण आहे. 16 आपल्याला रूपांतर करावं लागेल. इथं थोडस 64 पाहिजे 27/64 - 36/64 पाहिजे 36/64 पाहिजे इथं बरोबर 27/36/64 बरोबर 63/64 असं उत्तर येईल. अजून एक एक्झाम्पल बघूया. 12/18 8/12 10/13 आणि 16/24 या सर्व परिमेय संख्यांची गुणाकार व्यस्त संख्या कोणती. थोडासा वेगळा प्रश्न आहे. या सर्व संख्यांची गुणाकार व्यस्त संख्या कोणती असा प्रश्न आहे. याचं जर आपण सिम्प्लिफिकेशन केलं 12/18 8/12 10/15 आणि 16/24 जर सेपरेट आपण संक्षिप्त रूप त्याला जर दिलं तर आपल्याला त्याचं संक्षिप्त रूप 2/3 येतं. बघा
1218 म्हणजे किती झाले, 6 भाग जातो दोन्हीला, 12 सायत्रिक 18 म्हणजे 203 आलं, 812 बघा 4 भाग जातो 4 × 8 4 × 12 परत 203 येते, 10 × 15 परत 5 ने भाग जातो 5 × 10 5 × 15 परत 203 येते, 1624 ला 8 ने भाग घालावा 8 × 16 8 × 24 येते, आणि म्हणजे या सगळ्याच जर आपण बघितलं तर हा सगळा भाग म्हणजे काय येतो 203 येतो, म्हणजे इथं काय वापरला आपण तर लाईक टर्म्स म्हणजे स्वरूप पद किंवा समच्छेद अपूर्णांक असं म्हणतो, म्हणजे 203 येते आणि मग याचा गुणाकार व्यस्त आपल्याला माहिती आहे 3/2 येतो। धन्यवाद, याचे काही उदाहरण टाकले जातील ते तुम्हाला सोडवायचे आहे।